मी सौ कमल ढालेवाडीकर, लोकनाट्य तमाशा मंडळ, अत्तिग्रे, कोल्हापूर, ढालेवाडी. माझे आजोबा शांताशंकर आठवले ढालेवाडीकर हे आजोबा आणि आजी होती. नंतर माझे वडील आले, नंतर वडिलाच्या नंतर मी आली, माझ्यानंतर माझा मुलगा ही करतो आहे. अमर ढालेवाडीकर हा माझा मुलगा आहे. हा तमाशा चालवतो आहे आत्ता सध्या. आणि मी वयाच्या 10 वर्षापासून या तमाशामध्ये काम करते. पण या तमाशात, आताच्या तमाशात आणि पूर्वीच्या तमाशात लय फरक झालेला आहे. कारण पारंपरिक तमाशा म्हटलं का यात्रा ठेवाय, यात्रेचे कार्यक्रम ठेवायचे म्हणजे तमाशाचे कार्यक्रम यात्रेत ठेवायचे म्हणजे आलेले पाहुण्याचं लोकांचं मनोरंजन व्हावं, लोकशिक्षणातून मनोरंजन व्हायसाठी हा तमाशा ठेवायचे. पण आता तसं काय नाही आहे. ऑर्केस्ट्रा आणि ही लावणी आल्यापासून सगळं लोक सगळं बिघडत चालले. त्यामुळं तमाशा कलावंतांना आता कोण जास्त डिमांड देत नाही. आणि काय होतं आहे, हे पूर्वीची नाचणारी आणि आत्ताची नाचणारी यात लांब फरक आहे. पूर्वीची नाचणारी कशी असे अशी नऊवारी साडी, घुंगरं, ब्लाऊज हात भरून, बांगड्या हात भरून असायच्या. आता हा डिस्पोजमध्ये घुसला या लावणीमुळं, ऑर्केस्ट्रामुळं. त्यामुळं तमाशवाल्यांचं फार फार मोठं नुकसान होतं. त्यामुळं तमाशगिराचं पोटमारा होत आहे. याकडं शासनानं थोडंसं लक्ष द्यावं. त्यांनी ते सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे. बाजार मोठा लवकर गाठा, मथुरीच्या हाटा चला निघा निघा. बाजार मोठा लवकर गाठा, मथुरीच्या हाटा चला निघा निघा. बाजार मोठा. नमस्कार, मी संतोष भिंगारदेवे, तमाशा विटा केंद्र व्यवस्थापक. विटा हे तमाशाचं केंद्र गेले 100-150 वर्षापासून विट्यामध्ये तमाशाचे फड लागतात. महाराष्ट्रामध्ये नारायणगाव, काळज नंतर हे विटा हे नावाजलेलं केंद्र आहे. का तर सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर ह्या 4 जिल्ह्याच्या मध्य ठिकाणी विटा केंद्र येत असल्यामुळं इथं 100 वर्षापासून तमाशाची मंडळी येतात आणि ह्या 2-3-4 जिल्ह्यातल्या लोकांचं यात्रेचं कार्यक्रम करतात. तर तमाशा 2022 साली 2020-2021 लॉकडाऊन झाला, त्यानंतर तमाशाचं फड बरेचसे बंद झाले. 2022 साली लोकांना 2-3 वर्ष यात्रा नाही, तमाशा बघाय नाही, मनोरंजनाचं कोणतं कार्यक्रम नाही. 2022 साली यात्रा कमिटीने भरभरून प्रतिसाद दिला, लोकांना हवे तेवढे पैसे देऊन कार्यक्रम आपापल्या गावी नेले. 2020-2021 जे तमाशे फड बंद होते, त्या लोकांनी परत काहीतरी कर्ज वगैरे काढून लोकांचं पैसे उचलून ह्या वर्षी नवीन 35-40 तमाशेचे फड उभा केले. आता मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी 40-50 फड वाढले आणि त्याचा फटका इतर जुन्या तमाशांना पण, नवीन तमाशांना पण बसला. यात्रेमध्ये तमाशाचा पहिला मनोरंजनाचा कार्यक्रम असायचा, पण आता त्याला स्पर्धेला ऑर्केस्ट्रा, लावण्या, कलापथक ही उतरलेत. त्याच्यात नवीन राधिका पाटीलसारख्या लावण्यवती उतरल्यामुळे त्यांची सुपारी वेगळी, त्यांना तरुण वर्ग त्यांच्याकडे जास्त आकर्षित आहे, तमाशाकडे पाठ फिरवलेले आहे. त्यामुळे ही 2023 साल काय कलावंतांना सुखाचं जाईल असं नाही. बाजार मोठा लवकर गाठा, मथुरीच्या हाटा चला निघा निघा. बाजार